नमस्कार, मैं पूजा शुक्ला, आप देख रहे हैं चिमनीज। आइए नजर डालते हैं आज की खबर की ओर। लॉकडाउन के दूसरे दिन भी नागरिकों की भीड़ देखने जैसी थी। लगभग सभी शहरों की हालत एक जैसी ही थी, जहां देखो वहां आम नागरिक दिख रहे हैं। इमरजेंसी के नाम पर लोग घरों से बाहर सड़कों पर बेवजह घूमते नजर आए। आइए देखते हैं अंबरनाथ की जनता कितनी बेजवाबदार है। लॉकडाउन के दूसरे दिन भी अंबरनाथ शहर की मुख्य सड़क पर गाड़ियों की भीड़ देखने को मिली। कल्याण मतलबपुर राज महामार्ग पर ट्रैफिक जाम लगा रहा। आखिरकार जनता क्यों समझ नहीं रही है? सूत्रों की माने तो अंबरनाथ शहर ऑक्सीजन पर है, और ऐसे में इस बेजवाबदार भीड़ के वजह से अगर कोरोना के मरीज का बॉम्ब फूटा तो क्या होगा? एक तरफ हॉस्पिटल फुल है, दवाइयां नहीं मिल रही है, ऑक्सीजन नहीं, और ऐसे में अंबरनाथ की जनता बेबान होकर सड़कों पर घूम रही है। वहीं पुलिस का कहना है कि अब नागरिकों ने लॉकडाउन का पालन नहीं किया तो हम कभी भी एक्शन मोड पे आ सकते हैं, और भीड़ को कम करने के लिए हमें लाठी का सहारा लेना पड़ेगा। आइए देखते हैं पुलिस का क्या कहना है इस पर। आपण मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात जनजागृती पहिल्यांदा करतोय। काल जनजागृती केल्यानंतर आज मध्ये थोडाफार फरक पडलेला आहे, परंतु बायकर्स जे आहेत, जे टू व्हीलरवाले आहेत, ते थोड्या थोड्या छोट्या छोट्या कारणासाठी बाहेर पडत आहेत। त्यांना आम्ही आज दिवसभर जनजागृती करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत थोडंसं अजून चांगल्या पद्धतीनं एक दोन दिवस त्यांना आम्ही अवेअरनेस करू, परंतु नंतर हे आत्ता जे समजा पेशंटची जी काही परिस्थिती आहे, अंबरनाथमधली कोरोनाची जी परिस्थिती आहे, ते काल डॉक्टर आणि आम्ही डेप्युटी शिवसाहेब वगैरे एकत्र बसलो होतो। नाजूक परिस्थिती आहे आणि ह्या नाजूक परिस्थितीचं आम्ही लोकांना परिस्थिती सांगतोय, लोकांना जाणीव करून देतोय। सध्या नाजूक परिस्थिती आहे, बेड शिल्लक नाही आहेत, पेशंट वाढत चाललेले आहेत, आणि आता कोरोनाच्या संदर्भात सोसायटीमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या प्रार्थनास्थळावरती जाऊनसुद्धा पोलिसांनी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। परिस्थिती जर समजा हे असे प्रिव्हेंट होत नसेल तर आपल्याला कठोर पावलं प्रशासन डेप्युटी शिवसाहेब आणि इथले स्थानिक सगळे प्रशासन मिळून घ्यावं लागण्याची लागावे लागेल असं वाटतंय। कारण आता दोन दिवस झालं, आम्ही अजून उद्या परवासुद्धा आम्ही लोकांना हे समजवण्याचा खूप प्रयत्न करणार आहे। त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग वाढतो आहे, परंतु जसा प्रतिसाद एकदम फास्ट झाला पाहिजे, कारण हे वेळ दिला कोरोनाला तर काही उपयोग नाही, कोरोना हा लवकरात लवकर रोखण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। तो येथे अशी खबर असते की और खबरों के लिए बने रही है चिमनीज के साथ।